सुनेत्रा पवार यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतली आहे. शिवतारेंच्या सासवडमधील निवासस्थानी ही भेट झाल्याचं कळत आहे. शिवतारे यांनी यापूर्वी अजितदारांविरोधात शड्डू ठोकले होते, पण मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि शिवतारे यांच्यात बैठक झाली आणि त्यांनी आपली तलवार अजित पवारांविरोधात जी उपसली होती ती मॅन करण्याचा निर्णय घेतला आणि आता ते प्रचारात उतरलेले दिसतात. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता आपल्यासोबत आहेत. जयदीप, दोघांमध्ये काय चर्चा झाल्याचं कळतंय? नक्कीच सौरभ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जी आहे ती जाहीर केली होती आणि ती देखील पवारांच्या विरोधात. आणि त्यानंतर विजय शिवतारेंची समजूत काढण्यात महायुतीतल्या नेत्यांना यश आलं. त्यानंतर विजय शिवतारे यांनी आता महायुतीची जी सभा आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ती सासवडला 11 तारखेला पार पडतीये, परंतु त्याआधी सुनेत्रा पवार यांनी विजय शिवतारेंची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारे यांचं बंड थंड करण्यात जे आहे ते महायुतीच्या नेत्यांना यश आल्यानंतर आता विजय शिवतारे हे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात उतरणार आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांची देखील पावलं देखील चाललेली आहेत. पुढच्या 2 दिवसामध्ये मोठी जी आहे ती सभा होणार आहे, त्यानंतर विजय शिवतारे जे आहेत ते सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळते. आज सुनेत्रा पवार या पुरंदरच्या दौऱ्यावरती होत्या आणि त्यावेळेस त्यांनी सासवड विजय शिवतारे यांचं सासवड या पुरंदर सासवड येथील पुरंदरेश्वर या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. अशी देखील माहिती मिळते की कशा पद्धतीने प्रचार करायचा, पुढची नेमकी रणनीती काय असणार, या देखील या संदर्भात देखील दोघांची चर्चा झाली आहे. आणि आता लवकरच या भेटीचा तपशील जो आहे तो माध्यमांसमोर येईल, परंतु आताची सगळ्यात मोठी जी बातमी आहे की ज्या विजय शिवतारेंनी पवारांना विरोध केला होता ते विजय शिवतारेंना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेलेल्या होत्या. सौरभ, ठीक आहे, धन्यवाद जयदीप या माहितीबद्दल. अजितदादांची माझी एकदा दुश्मनी पाहिली, आता दोस्ती बघा. म्हटलं ठीक आहे, अजितदादांची माझी एकदा दुश्मनी पाहिली, आता दोस्ती बघा. त्याच्यावरून अख्खो मीटिंग नंतर. तर आता शिवतारे यांनी सुनेत्राताईंसोबत काय संवाद झाला ते आपल्या कानावर येत आहे. अजितदारांसोबत माझी दुश्मनी तुम्ही बघितली, आता अजितदारांसोबतची माझी मैत्री बघा, असं विजय शिवतारे सुनेत्रा पवार यांना उद्देशून म्हणालेले आहेत. सुनेत्रा पवार या शिवतारेंच्या निवासस्थानी गेल्या आहेत आणि त्यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतली आहे. यावेळी अजितदारांसोबत तुम्ही माझी दुश्मनी बघितली, आता अजितदारांसोबतची दोस्ती बघा, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.